नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवरून मी कृष्णा दंजाळ आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ पुढील वर्षी आलेल्या आवडीच्या संबंधित आहे तर तो अशा पद्धतीचा आहे की आपल्याला जे पुढील वर्षी जे जे शेतकरी मित्र आलेला लागवड करू इच्छित आहात तर त्यांच्यासाठी काही सूचना आहे बियाण्याच्या संबंधित त्यानंतर जमिनीच्या तयारीच्या संबंधित तर ह्या सूचना ज्या आहे त्या तुम्ही लक्षपूर्वक ऐकायच्या आहे जेणेकरून उत्पादनाच्या दृष्टीने पुढील वर्षी तुम्हाला त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने होईल तर मुख्य फोकस आपण बियाण्यावर ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि जमिनीची तयारी आणि वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या आपण पुढील व्हिडिओमध्ये येणाऱ्या काळामध्ये कवर करणार आहोत तर बियाण्याची निवड ही उत्पादनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असते तर त्यामध्ये बियाण्याच्या निवडीबद्दल मी मागच्याच एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं परंतु पुन्हा ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगणार आहेत की बियाणं निवडत असताना कमीत कमी बियाण्याची लागवड जी आहे ती मे महिन्यामध्ये लागवड झालेला प्लॉट जो आहे तो बियाण्याच्या दृष्टीने खूप उत्तम असतो म्हणजे त्याची जर्मिनेशन म्हणजे उगवण शक्ती जी आहे ती चांगल्या पद्धतीची असते त्यासाठी कारण हे आहे की तुम्ही मेमध्ये जरी प्लॉट लावलेला असेल किंवा जून जुलैमध्ये ला लागवड झालेली असेल परंतु त्याची जी नंतरची क्षमता असते म्हणजेच जो पाला वगैरे त्याचा बसत असतो तर तो सेम टायमिंगला सर्वांचा बसत असतो मे जूनची लागवड किंवा जुलैची लागवड ह्या सर्वांचा तर त्याची परिपक्वता त्या कंदामध्ये नसते त्यामुळे उगमशक्ती जी आहे तर ती चांगल्या पद्धतीच्यात होत नाही आणि उगमशक्ती जर चांगली झाली नाही तर निश्चितच आपल्या उत्पादनात त्याचा फरक जाणवत असतो तर ही गोष्ट पहिल्यांदा सर्व शेतकरी मित्रांना लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला ज्या शेतातून प्लॉटमधून बियाणे घ्यायचे आहे त्याची लागवड कधी झालेली आहे हा प्रश्न तुम्हाला समोरच्या शेतकऱ्याला प्रथमता विचारणं खूप गरजेचं आहे गोष्ट येते दुसरी तर बियाणं तर आपण निवडलं तर त्यात कंदकूच थोड्या प्रमाणात असेल तर त्या प्लॉटमधलं बियाणं घेण्यात काही अडचण नाही परंतु त्या प्लॉटला जर निमोटिळ त्यानंतर पिळा हा अशा पद्धतीचा जर असा आजार असेल तर निश्चितच ते बियाणं आपल्याला टाळायचं आहे तर मित्रांनो माझासुद्धा स्वतःचा प्लॉट तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये मी स्वतःचाच प्लॉट तुम्हाला दाखवत गेलो आहे तर चांगल्या पद्धतीचा प्लॉट होता आणि बियाणे योग्य आपला प्लॉट आहे तर ज्या कोणी शेतकरी मित्रांना बियाणं घ्यायचं असेल त्यांनी ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नंबर द्यायचा आहे हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं स्ट्रॉंग बियाणं आपलं आहे तर आपली लागवड जी आहे तर ती वीस ची आहे तर आपला प्लॉट जो आहे तो बियाण्याला व्यवस्थितरित्या गॅरंटेड बियाणं आपलं आहे तर ज्यांना कोणाला बियाणं घ्यायचं असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपला संपर्क क्रमांक द्यायचा आहे तर मी त्यांच्यासोबत संपर्क साधून आपलं बोलणं होईल तर अशा पद्धतीचंच बियाणं आहे माहीम दोन जातीचंही बियाणं आहे तर ज्यांनाही बियाणे घ्यायची इच्छा आहे तर ते माझ्यासोबत संपर्क करू शकता तर मित्रांनो काही या दोन चार गोष्टी आहेत तर त्या बियाण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहे म्हणजे बियाणाची बदल करणं बी एक खूप महत्त्वाचा रोल असतो कारण की आपण आपलं प्लॉट किती जरी स्ट्रॉंग असला तरी दुसऱ्या प्लॉटचं बियाणं म्हणजे दोन तीन वर्षानंतर बियाण्याची बदल फेरबदल करणं खूप महत्त्वाचं आहे तर तुमचा प्लॉट जरी स्ट्रॉंग असला लागवड जर मेमध्येला असली तरी तुम्हाला दोन तीन वर्षापूर्वीपासून जर तुम्ही ती प्लॉटमध्ये वापरत असाल तर निश्चितच तुम्ही बियाणं चेंज करायचं आहे आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या गोष्टी आहे त्याचं काळजीपूर्वक काटेकोरपणे पालन करायचं आहे त्यामुळे तुम्हाला उत्पादनामध्ये त्याचा खूप फायदा होऊ शकतो ही माझी गॅरंटी आहे आणि ज्यांना कोणाला बियाणे घ्यायचं आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांचा पूर्ण ॲड्रेस द्यायचा आहे जेणेकरून काय औरंगाबाद हा माझा पत्ता आहे समजून घ्या तर औरंगाबादमधील असलं तर तुम्हाला वाहतुकीसाठी खर्च कमी होईल म्हणजे बियाणे घ्यायला बाहेरच्यांनी शक्यतोवर बघा जसं जमेल तसं तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कृषी मूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका